पुण्यनगरीमध्ये घरगुती गणपतींचं विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. मानाच्या गणपतींच्या मिरवणुका पुण्यनगरीमध्ये सुरू आहे. धार्मिक परंपरा असेल, विविध सामाजिक संदेश देणाऱ्या या मिरवणुका सुरू झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुळामुठा नदीवरती घरगुती गणपतींचं विसर्जन केलं जात आहे. कृत्रिम पद्धतीचे तलाव महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले त्या ठिकाणी हे विसर्जन होत आहे. गेल्या 10 दिवसापासून गणरायाचं घरात आगमन झाले. लाडका बाप्पा घरात आल्यानंतर एक वेगळी मजा मुलांमध्ये असते, एक वेगळं आकर्षण असतं. लाडक्या बाप्पाला आपल्या घरी आल्यानंतर गोड खाऊ दिला जातो. आपल्यासोबत चिमुकली आहे. बाप्पा घरी आल्यानंतर बाप्पाला काय काय खायला दिलं? आणि बाप्पा घरी आला, तुला काय घेऊन आला तो? ते घरी आला. तुला काय दिलं बाप्पाने? मला खाऊ दिला. तर मग काय होत? तर काय म्हणजे कुठ होत म्हणली ती केलं ते. आता बाप्पाला तू शाळेत जातीये? हो. मग बाप्पाला काय, बाप्पाने काय काय सांगितलं तुला? आता बाप्पा चालले तर 10 दिवसात तुला काय काय सांगितलं बाप्पाने? बाप्पांनी ना मग कसे होते तू, काय होत, मग कस होणार, मग काय होत, मग सर्वांना सुखी ठेव. सर्वांना सुखी ठेवा. सगळे शेती शेतकऱ्यांचं आहे ते सगळ्यांचं चांगलं होऊ देत महाराष्ट्राचं छान. नक्कीच, खरं तर बाप्पा घरी आल्यानंतर चिमुकल्या मुलांसाठी अगदी वेगळं आकर्षण असतं. अगदी त्यांच्याबरोबर बोलका हा गणपती राया असतो. आज हा बाप्पा जातोय, त्याला निरोप दिला जातोय, मात्र आठवणी या चिमुकलीने आपल्या सोबत ठेवलेल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.